यवतमाळ घाटंजी पोलीस स्टेशन येथे वर्धापन दिन सप्ताह संपन्न झाला आहे. घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने पोलीस स्टेशनला शिक्षण प्रसारकचे 200 मुलं मुली यांना बोलवून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनचे कामकाज कशाप्रकारे चालते आणि जसे ट्रॅफिकचे नियम शास्त्र असतं त्याची माहिती देऊन पोलीस आणि जनता यांच्यातला दुरावा दूर करून पोलीस हा सदा जनतेचा मित्रच असतो हे ठाणेदार चंद्रशेखर शुक्ला यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितलं. यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक प्रशांत उगले, अभिजित झाडे यांनी मुलांना प्रोत्साहित करून कायद्याचे धडे देऊन शहरातून मुलांची रॅली काढून माहिती दिली. पोलीस स्टेशनचे गुप्त खात्याचे कर्मचारी वामन जाधव यांनी या कार्यक्रमाची जबाबदारी पूर्णपणे पार करून कार्यक्रम यशस्वी करून मुलांना खाऊचे वाटप केले आहे. गुड्डू मेहतासह संघर्ष भगत, SBN मराठी, घाटंजी. माननीय पोलीस महासंचालक साहेब यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस अधीक्षक साहेब राजकुमार एम राजकुमार साहेब यांच्या सूचनेप्रमाणे 2 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत रेझिंग डे हा कार्यक्रम पोलीस स्टेशनला आयोजित करण्यात येते. या निमित्ताने अनेक कार्यक्रम घेण्याचा आदेश प्राप्त झालेले आहे. त्यानुसार आज आम्ही शाळेतल्या मुलांना बोलून एक रॅलीचं आयोजन केलं. त्या रॅलीत म्हणजे जनता आणि त्यांचे पब्लिकचे संबंध आणि पोलीस संबंध त्याचा प्रगाढ व्हावा ही त्याच्यात अपेक्षा. त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनचा कामकाज कोणत्या प्रकारे चालतोय, पोलीस स्टेशनला रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यानंतर पुढचा काय कारवाई केली जाते, पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली मग पुढचा कार्यक्रम काय काय त्याचा केला जाते सर्व सविस्तर त्यांना माहिती दिली. ट्रॉफिकचे नियम, किरकोळ कायदे, ज्या माहिती त्यांना मुलींना काय कुणाला त्रास आहे त्या बाबतीत काय त्यांनी करावा या बाबतीत त्यांना सूचना देण्यात आले. विशेष म्हणजे याचा तर पोलीस आणि जनता यांचे संबंध आणि विश्वास वाढावा हा एक त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. याकरिता हा रेझिंग डे घेतला जातोय.